संचारबंदीच्या काळात असणाऱ्या लॉकडाऊनमुळे आधीच गरम झालेले वातावरण तशातच दुपारपासून वाढलेल्या वातावरणातील उष्मामुळे कोल्हापूरचे नागरिक हैराण झाले होते. दुपारी 4 वाजेपर्यंत याची तीव्रता अधिकच होती. सायंकाळी 5 नंतर वातावरण अचानक बदलले. ढगाळ झालेल्या वातावरणामध्ये सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने नागरिकांना पाऊस येणार याची जाणीव करून दिली. 6 च्या सुमारास वादळी वाऱ्याबरोबर जोरात आलेल्या पावसाने कोल्हापूरवासियांना चांगलाच रप्पाटा दिला. या पावसाने सुटलेला मातीचा सुगंध आल्हाददायक वाटत असला तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बच्चे कंपनीला याचा आनंद लुटता आला नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील फराळे गावी मात्र सोसायट्याच्या वाऱ्याबरोबर गारांचा अतिवर्षाव झाल्याने जागोजागी हिमवर्षावाचा भास होत होता. तिथे मात्र बच्चे कंपनीने गारा वेचण्याचा पुरेपूर आस्वाद घेतला. एकंदरीत या रप्पाट्याने रस्त्यावरील तुरळक वाहनधारकांची आणि भाजी विक्रेत्यांची चांगलीच त्रेधा उडाली. स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलसाठी संजय सौंदलगे, कोल्हापूर. Thank you.